राजकारण, समाजकारण, शिक्षण व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले महाराष्ट्राचे थोर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्टेशन चौक सांगली येथे होणार आहे. या समारंभात सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती राहणार आहे. सांगलीकरांनी या समारंभास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे अशी विनंती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजन ठिकाणची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, सांगली विरज कुपवाड महानगरपालिकेचे नगर अभियंता परमेश्वर हळकुंडे, शहर अभियंता पृथ्वीराज, शाखा अभियंता ऋतुराज यादव, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, नगरसेवक हरिदास पाटील, नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेवक युवराज गायकवाड, प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव, राष्ट्रवादी सेवादल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, टिपूभैया पटवेकर, सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील आजी माजी नगरसेवक व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 16 तारखेला संध्याकाळी 6 वाजता लोकनेते माननीय राजारामबापू पाटील यांचा पुतळा स्टेशन चौकात जो उभा केला त्याच्या उद्घाटनासाठी माननीय आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते ठेवायचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी व जयंत पाटलांनी हट्ट केल्यामुळे ते स्वतः 16 तारखेला या लागले. शरद पवारसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय खाडेसाहेब, सुधीर गाडगीळ, त्याचप्रमाणे मानसिंग भाऊ, सुमनताई, अनिल बाबरसाहेब, विक्रम सावंत, सर्वच आमदार जिल्ह्यातील असा भव्य सोहळा इथं आम्ही 16 तारखेला आयोजित केलेला आहे. माझी सर्व नागरिकांना, सांगलीकर नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी 16 तारखेला 6 वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि हा जो ऐतिहासिक स्टेशन चौक आहे त्यामध्ये वैभवत भर टाकणारा असा हा पुतळा आहे. या खरंतर महापालिका ज्यावेळी विसर्जित झाली, मुदत संपली महापुरांची आणि सर्व कौन्सिलची, त्यावेळी आमच्या पुढे प्रश्न पडला की हे काम कसं पूर्ण होणार. पण माननीय आयुक्त सुनील पवारसाहेब अप्पा हलकुटे यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 16 तारखेच्या आत देतो. आणि खास आमचाच जवळचा असलेला व आमचाच माणूस सुरेश पंडगर यांनी गेली 1.5-2 महिने इथं रात्रंदिवस एक करून हा पुतळा पूर्ण करण्यासाठी फार मोठं योगदान दिलं.